पाहूयात पुढची बातमी. राफेल करारामध्ये मध्यस्थाला दलाली दिल्याचा आरोप फ्रेंच पोर्टल मीडिया पार्टनर केला आहे. ईडी आणि सीबीआयकडे पुरावे असूनही त्यांनी दलालीची चौकशी केली नसल्याचा दावा या मीडिया पार्टनर केलाय. राफेलच्या खरेदी व्यवहारात दलाली. दलाल सुषेन गुप्ता ने खाल्ले 65 कोटी. पुरावे असूनही तपास यंत्रणांचा कानाडोळा. राफेल फाइटर जेट खरेदी व्यवहारात मध्यस्थाला दलाली दिल्याचा गौप्यस्फोट फ्रेंच पोर्टल मीडिया पार्टनर केलाय. राफेल विमानाचं उत्पादन करणारी कंपनी दसॉल्न कथित मध्यस्थ सुषेन गुप्ता याला 65 कोटी कमिशन दिल्याचा दावा या पोर्टलनं केलाय. ही दलाली देण्यासाठी बनावट पावत्या तयार केल्याचाही आरोप आहे. ईडी आणि सीबीआयकडे या संदर्भातले पुरावे असतानाही त्यांनी चौकशी न करण्याचा निर्णय घेतलाय असा दावा सुद्धा या पोर्टलनं केलाय. भाजपनं मात्र हा घोटाळा यूपीएच्या काळातला असल्याचा आरोप केलाय. 2007 से 2012 के बीच में भ्रष्टाचार आपने किया, कमीशन आपने लिया, कमीशन लेके छुट्टी बनाने आप इटली चले गए और यहां पर बैठ के इटली में ट्वीट करते हैं मेरे कांग्रेस के साथियों लड़ते रहो. ये कांग्रेस वाले भी समझ गए हैं राहुल गांधी इनका क्या बना रहे हैं. कांग्रेस के लिए एक सुझाव है, तू इधर उधर की बात ना कर, तू सिर्फ ये बता कि 2007 से 2012 के बीच ये सारे कमीशन गए किधर, ये सारे कमीशन जो गए हैं वो कहां गए. काँग्रेस प्रणित यूपीए सरकारनं एक राफेल विमान 526 कोटी रुपयांना खरेदी करण्याचा करार केला होता. 2016 मोदी सरकारनं हा करार मोडून सुधारित करार केला. त्यानुसार 1670 कोटींना एक याप्रमाणे 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला गेला. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टानं 2019 फेटाळून लावली आहे. काँग्रेस राजवटीत संरक्षण खरेदीत कायम दलालीचा आरोप होत आलाय. मोदी सरकारनं संरक्षण खरेदीत पारदर्शकपणा असल्याचा दावा केला असला तरी मोदी सरकारच्या काळातही संरक्षण साहित्य खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.